महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी प्रकाश कौर, सुरजित सिंग खालसा यांची निवड करण्यात आली. यामुळे लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीनं त्यांचा सत्कार करून रुग्णालयात डब्यांचे वाटप करण्यात आले. लायन्स परिवाराच्या सदस्य असलेल्या प्रकाश कौर, सुरजित सिंग खालसा यांची महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल लायन्स क्लब नांदेड सेंट्रलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला असून यांच्या हस्ते रयत रुग्णालयात लायन्सच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. लायन्सच्या डब्याचे प्रोजेक्ट चेअरमन ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून 2 महिन्यांपर्यंत 1600 पेक्षा जास्त रुग्णांना डबे दिल्याची माहिती दिली. हे लायन्सचा डब्बा आम्ही 1 जानेवारीपासून चालू केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज आमचेच लायन्स मेंबर लायन कमलजीत सिंग कुमार यांच्या धर्मपत्नी अविनाश कौर कुमार यांची पुण्यतिथीनिमित्त त्यांनी आज गरीब रुग्णांना 30 डबे देण्याचा मानस केला होता आणि ते डबे आज आम्ही गरीब रुग्णांना सुपूर्द केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रकाश कौर यांनी आपल्या पदाचा उपयोग जास्तीत जास्त महिलांना होण्यासाठी लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीनं विविध प्रोजेक्ट राबवणार असल्याचे प्रतिपादन केले. आज इन्होंने ये बहुत ही अच्छा काम किया है. ये जो डब्बा पेशेंट को दे रहे हैं इसमें आज इन्होंने कमलजीत सिंह कुमार इनकी मिसेस का मिसेस के बर्थडे पर ये डब्बा सबको दिया है और इसी तरह डब्बे के अनाउंसमेंट. यावेळी ज्ञानेश्वर महाजन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.